नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यावर आधारित जवळपास चाळीस प्रश्न पाहणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला येणाऱ्या सर्व ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत यासाठी महत्त्वाचे नक्कीच ठरणार आहेत तर मित्रांनो गेल्या काही वर्षी जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यामधील म्हणजे ह्या चाळीस प्रश्नापैकी कमीत कमी पाच ते सहा प्रश्न यामध्ये दिलेले आहेत तसेच आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ मिळवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पहा त्या ठिकाणी जाऊन आपण या चॅनलला जॉईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला येणाऱ्या आणि झालेले जे काही व्हिडिओज आहेत याच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो भारतातील सर्वात मोठे एज्युकेशन प्लॅटफॉर्म म्हणजे अकॅडमीवरती पहा यशाची किल्ली ही महास्पर्धा आयोजित केलेली आहे आणि याची जी तारीख आहे एक फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दोन एक हजार एकवीस दररोज संध्याकाळी सहा वाजता ही स्पर्धा असणार आहे तर पहा यशाची गुरु किल्ली ही जी महास्पर्धा आहे याचे काही खास वैशिष्ट्य देखील आहे तर यामध्ये पहा राज्य सेवेसाठी सर्वात मोठी ऑनलाईन ही टेस्ट सिरीज असणार आहे तसेच यामध्ये पहा या सिरीजमध्ये आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सामान्य अध्ययनाचे म्हणजे जी एस आणि सी सॅट या विषयावर रेग्युलर सराव चाचण्या घेण्यात येत आहेत तसेच यामधले जे काही टेस्ट पेपर आहेत हे आपल्याला मराठीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच मित्रांनो अन अकॅडमीवरती काही विनामूल्य फायदे देखील आहेत तर आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आपली एक्झाम म्हणजेच आपला गोल निवडायचं आहे यानंतर आपला इन्व्हाइट कोड आहे व्ही ए आय जे टेन हा यूज करायचा आहे आणि शिकण्यासाठी लगेच चालू करायचा आहे तर अन अकॅडमी हे डाउनलोड करण्यासाठी पहा ॲप स्टोअरवर देखील आहे आणि गुगल प्ले स्टोअर देखील आहे आपला कोड यूज करायचा आहे व्ही ए आय जे टेन त्यानंतर हा कोड यूज केल्यामुळे आपल्याला दहा टक्के सवलत मिळणार आहे त्याच्या लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर पहा आपला प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे किती टक्के तेहतीस टक्के आरक्षण देणारे कशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणाला महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र हे जे राज्य आहे हे तेहतीस टक्के आरक्षण देणारं भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे यानंतरचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या डॅश इतके आरक्षण देण्यात आले आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक पन्नास टक्के एवढा आरक्षण देण्यात आलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक गट विकास अधिकारी हा जो आहे हा पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा आपल्याला हा प्रश्न दोन हजार अठरामध्ये दोन जिल्ह्यांसाठी विचारण्यात आला होता एक विचारण्यात आला होता नंदुरबार जिल्ह्यासाठी आणि दुसरा विचारण्यात आला होता अमरावती या जिल्ह्यासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक आहे पहा यानंतरचा पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली आहे पंचायत राजची जी शिफारस आहे कोणत्या केंद्रीय समितीने केलेली होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन बलवंतराय मेहता या समितीने शिफारस केली होती मित्रांनो हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न आपल्याला पहा दोन हजार अठरामध्ये हाच प्रश्न विचारण्यात आला होता पुणे आयुक्तालय पोलीस भरतीसाठी यानंतरचा प्रश्न आहे पहा पंचायत समितीचा सचिव कोण असतो पंचायत समितीचा सचिव कोण असतो को लक्षात ठेवायचा आत्ताच चाल आहे आपलं पर्याय क्रमांक दोन गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो यानंतरचा प्रश्न आहे पहा जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो कशाचा जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी असतो कोण प्रमुख यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषदांची संख्या किती आहे तर महाराष्ट्रात एकूण किती पर्याय क्रमांक दोन चौतीस जिल्हा परिषद कार्यरत आहेत यानंतरचा प्रश्न आहे पहा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो कशाचा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गट विकास अधिकारी हा प्रमुख असतो यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील स्त्रीस्तरीय त्रिस्तरीय ग्राम स्तरावरील घटक कोणता आहे महाराष्ट्रातील त्रिस्तरीय ग्राम ग्रामस्तरावरील घटक कोणता आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन ग्राम पंचायत -ती। यानंतरचा प्रश्न आहे पहा जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान पन्नास व कमाल डॅश एवढी असते पहा कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त किती असते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचाहत्तर कमीत कमी पन्नास कशामध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त पंचाहत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न आहे नंतरचा ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हटले जाते पहा ग्रामपंचायतीचा सचिव त्याला काय म्हणतात उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार त्याला ग्रामसेवक म्हटले जाते यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हटले जाते हा देखील मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला हा दोन हजार सोळा दोन हजार अठरा या दोन्ही वर्षी विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे म्हणजे शासनाचे जनक म्हटले जाते यानंतरचा प्रश्न आहे पहा ग्रामपंचायतीचे अ ब आणि क या श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना कोणता निकष लावावा लागतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन लोकसंख्येचा निकष लावा लागतो कधी ज्यावेळी ग्रामपंचायतमध्ये अ ब क या श्रेणीमध्ये वर्गीकरण केलं जातं त्यावेळेस लोकसंख्येचा निकष आपल्याला घ्यावा लागतो यानंतरचा प्रश्न आहे ग्रामीण मार्गाची देखभाल डॅश संस्था करत असते पहा जे ग्रामीण भागामध्ये मार्ग आहे त्याची देखभाल कोण करत असतं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्याची देखभाल ही जिल्हा परिषद करत असतं प्रश्न आहे यानंतरचा भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला होता पहा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारं पहिलं राज्य कोणतं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक क व राजस्थान हे जे राज्य आहे सर्वात आधी पंचायत राज पद्धतीचा स्वीकार केलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक आहे नंतरचा ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते पहा ग्रामसेवकावर कोणाचं नियंत्रण असतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार गटविकास अधिकारी याचं नियंत्रण हे असतं ग्रामसेवकावर पहा प्रश्न आहे पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी डॅश वर्ष पूर्ण असावे लागते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन कमीत कमी एकवीस वर्ष वय पूर्ण असावे लागते कशासाठी सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी यानंतरचा प्रश्न आहे पहा ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणाला दिलेले आहेत ग्रामपंचायतीची जी थकबाकी आहे त्याची वसुली करण्याचा अधिकार कोणाचा आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन ग्रामसेवकाचा अधिकार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा पंचायतराज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर डॅश आहे कनिष्ठ म्हणजे सर्वात खालचा स्तर कोणता आहे पंचायत राज व्यवस्थेमधील उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ग्रामपंचायत हा सर्वात कनिष्ठ स्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करत असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार ग्रामसेवकाचं चा काम आहे खेड्यामध्ये जन्म आणि मृत्यूची नोंद करण्याचं यानंतरचा प्रश्न आहे पहा ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी नागरिकाचे किमान वय किती असावे लागते कमीत कमी वय किती असावं लागतं कशासाठी ग्रामसभेचं सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठरा वर्ष कमीत कमी यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार जालना या शहरामध्ये तर पहा उल्हासनगर परभणी आणि मालेगाव या तिन्ही ठिकाणी महानगरपालिका आहे जालना या ठिकाणी नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहेत महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ठाणे या जिल्ह्यामध्ये यानंतरचा प्रश्न आहे पहा पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती लक्षात ठेवायचा हा प्रश्न देखील महत्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठरा साली हा विचारण्यात आला होता हा विचारला होता बीड पोलीस भरतीसाठी महत्वाचा प्रश्न होता पहा यानंतरचा प्रश्न आहे डॅश ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून डॅश ही सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन दापोली आणि शिर्डी तर पहा या ठिकाणी आहे दापोली लक्षात ठेवायचं मित्रांनो दापोली ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून शिर्डी जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे पर्याय क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे पहा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन गुजरात हे जे राज्य आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य ठरलेले आहे गुजरात यानंतरचा प्रश्न आहे पहा महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात महापौर जे आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन विभागीय आयुक्ताकडे सोपवत असतात आपला राजीनामा कोण महापौर यानंतरचा प्रश्न आहे राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यास कधीपासून सुरुवात झालेली आहे उत्तर आहे पहा दोन हजार सालापासून महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचे दोन हजार सालापासून महाराष्ट्रामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केलेली आहे दोन हजार सालापासून यानंतरचा प्रश्न आहे जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदास आदेश कोणास असतात पहा रकमा काढण्याचे जे आदेश आहेत ते खालीलपैकी कोणाला असतात कशामधून जिल्हा निधीमधून याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हे आदेश काढ रकमा काढण्याचे आदेश असतात यानंतरचा प्रश्न आहे पंचायत समितीने अंदाजपत्रक कोण मंजूर करतो पहा पंचायत समितीचे जे अंदाजपत्रक आहे ते खालीलपैकी कोण मंजूर करत असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार जिल्हा परिषद मंजूर करत असते यानंतरचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते पहा ग्रामपंचायती जे दैनंदिन म्हणजे रेग्युलर काम आहे त्यासाठी कोण जबाबदार असतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन ग्रामसेवक जबाबदार असतो यानंतरचा प्रश्न आहे पहा नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी डॅश या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत याचं उत्तर आहे पहा चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीनिमित्त या घटनादुरुस्तीद्वारे पहा नागरी भागातील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी आहेत त्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीद्वारे यानंतरचा प्रश्न आहे पहा पंचायत राज व्यवस्थांना वाटायच्या अनु अनुदानासंबंधी तत्वांची शिफारस खालीलपैकी कोण करतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन राज्य वित्त आयोग हे अनुदानासंबंधी तत्वांची शिफारस करत असतं यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदांचा कारभार कोणत्या अधिनियम अधिनियमांवर चालवला जातो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती नगर अधिनियम एकोणीसशे पासष्ट याद्वारे म्हणजे या अधिनयम अधिनियमाद्वारे महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदांचा कारभार चालवला जात आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हापासून हो, झालेली आहे पंचायत राज व्यवस्थित पद्धतीची सुरुवात कधीपासून झाली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक मे एकोणीसशे बासष्ट पासून यानंतरचा प्रश्न आहे पहा नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण केले गेले होते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन एक आणि दोन तर पहा यामध्ये मुंबई आणि कलकत्ता या दोन शहरांमध्ये नगरपाल हे जे पद आहे हे ब्रिटिश काळापासून राबवण्यात आलेलं होतं यानंतरचा प्रश्न आहे पहा शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन महापौर जो आहे तो शहराचा प्रथम नागरिक असतो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुमच्यासाठी दररोज सकाळी नऊ वाजता याच पद्धतीने एक मॉक टेस्ट पद्धत पेपर मी घेऊन येत असणार आहे तसेच मित्रांनो जर आपल्याला पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे मराठी नोकरी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करू शकता तर भेटूया पुढच्या एकाशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र